आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळचे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांना वरदान, सर्व सुविधांनी सुसज्ज, तत्पर सेवा आणि औषध उपचार. शिरोळचे प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यातील तमाम रुग्णांना चांगलेच वरदान ठरत आहे. आरोग्य केंद्रात सर्व अत्याधुनिक सुविधा, उपचार पद्धती उपलब्ध असून तत्पर सेवा आणि औषध उपचार यामुळे हे आरोग्य केंद्र रुग्णांना देवदूतासारखं ठरत आहे. शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य चिकित्सक डॉक्टर राजेश जाधव या औलियाने या आरोग्य केंद्राची सूत्रे हातात घेतल्यापासून या केंद्राचा कायापलट करण्याचा विडाच उचललाय. त्यांच्यासह 2 सहकारी डॉक्टर आणि 18 कर्मचारी यांच्या सहाय्यानं रुग्णांना सर्वती उपचार तत्परतेने करत रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. औषधांचा पुरेसा साठा आणि उपलब्धता यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष असतो, तर अत्याधुनिक उपचारांसाठीही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. ग्रामीण रुग्णालय शिरोळ बाबतीत थोडक्यात सांगायचं झालं तर सुरुवातीचं किंवा 2 वर्षापूर्वी असणारं ग्रामीण रुग्णालय आणि आत्ताचं ग्रामीण रुग्णालय यामध्ये बराचसा फरक आहे. मी सांगणारच आहे, त्याबरोबर लोकांना माहितीच आहे सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये काय फरक झाला आहे किंवा कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण बघितलं, म्हणजे हॉस्पिटलची ठेवण किंवा बांधकाम किंवा इतर गोष्टी, सुसुविधा, स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपेक्षा कितीतरी प्रमाणामध्ये सध्या सुधारलेल्या आहेत. उदाहरणार्थ हॉस्पिटलचं रंगकाम म्हणा किंवा हॉस्पिटलमध्ये आतमध्ये केलेले निघून केलेले आपण मीटिंग हॉल म्हणा किंवा हॉस्पिटलमध्ये असणारे आधीचे जे काही टॉयलेट बाथरूम होते ते असतील, त्यांची स्वच्छता असेल किंवा वार्ड असेल यांची स्वच्छता किंवा पूर्ण हॉस्पिटलच्या खालच्या ज्या टाईल्स आपण बदललेले आहे सध्या, यामुळं आपलं हॉस्पिटल जे आहे हे सरकारी हॉस्पिटलसारखं वाटतच नाही. तुम्ही पेशंटचा अभिप्राय घेतला तर त्यांनी बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की हे सरकारी हॉस्पिटलसारखं आम्हाला वाटतच नाही, अगदी आम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो आहे आणि तिथली ट्रीटमेंट मिळते अशा पद्धतीचं सध्या लोकांचं फीडबॅक आम्हाला मिळतो आहे. आणि त्यामुळंच हॉस्पिटलच्या कामात देखील खूप वाढ झाली. थोडक्यात सांगायचं झालं तर आपली दररोजची ओपीडी किंवा दररोज तपासणारे रुग्ण जे आहेत त्यांची संख्या सरासरी सुरुवातीला 60-70 असायची. आत्ताची आपण ओपीडी काढली तर दररोज दिवसाला नाही म्हणलं तरी 125 ते 150 रुग्ण आम्ही दररोज तपासतो. हे ओपीडी झाली. त्याचबरोबर दररोज ज्या ॲडमिशन्स किंवा दररोज ॲडमिट करणाऱ्या पेशंटमध्ये कमीत कमी 10 पेशंट आपण दररोज ॲडमिट करतो. म्हणजे जे गरीब रुग्ण ज्यांना प्रायव्हेटची उपचार घेणं शक्य नाही आहे किंवा खर्च परवडत नाही अशा सगळ्या लोकांना हे हॉस्पिटल म्हणजे एक दिलासा म्हणता येईल थोडक्यात. तर अशा पद्धतीचे इंडोर सुविधासुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहे. त्याबरोबर आपल्या इथल्या ऑपरेशन थिएटर जे आहे त्यामध्ये सुरुवातीला सिझरियन सेक्शन म्हणा किंवा पिशवी काढण्याचे ऑपरेशन्स म्हणा किंवा स्त्री नसबंदी बिन टाक्याचे जे आहे दुर्बिणीचे ते किंवा ओपन म्हणतो आपण टाक्याचे तपासण्या किंवा टाक्याचे ऑपरेशन्स ह्या सगळ्या गोष्टी आधी खूप कमी प्रमाणात होत्या किंवा सिझरियन सेक्शन किंवा मेजर ऑपरेशन होतच नव्हते थोडक्यात. आम्ही आज जॉईन झाल्यापासून मी स्वतः स्त्रीरोग तज्ञ आहे त्यामुळे इथली ओटी चालू करून आम्ही या ठिकाणी सिझरियन सेक्शन त्याचबरोबर ॲबडोमिनल हिस्ट्रेक्टॉमी किंवा पिशवी काढण्याचे ऑपरेशन हे चालू केलेले आहे. आणि आता नवीन म्हणायला गेलं तर नवीन ह्याच्यामध्ये आपल्या कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करण्याचा जो सेट असतो तो सेटच उपलब्ध नाही, त्यामुळे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ह्या सुविधा उपलब्ध नाहीत सध्या. म्हणजे कॅमेऱ्यानं टी व्हीवर बघून करायचं जे ऑपरेशन आहे जुन्या पद्धतीनं दुर्बिणीतून डोळ्यानं बघून करणारे लोक आहेत, पण टी व्हीवरती मोठ्या स्क्रीनवरती आणि अगदी नवीन आलेल्या तंत्रशुद्ध शास्त्रानुसार जे काही दुर्बिणीतून ऑपरेशन करण्याची सुविधा आहे ती आपल्या इथे उपलब्ध नव्हती. पण मला स्वतःला आवड आहे, मला स्वतःला त्याची आवड असल्या कारणानं मी स्वतःच्या खिशातले 8-8.5 लाख रुपये घालून तो सेट आपल्या हॉस्पिटलमध्ये घेतलेला आहे.